सोनिया गांधी यांच्या 76व्या वाढदिवसानिमित्त आयोजित 18व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहात चला जाणूया LGBTQला करूया सन्मान त्यांचा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिलाय, मात्र देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाही आम्ही सामाजिकदृष्ट्या पारतंत्र्यात आहोत. परिणामी सामाजिक संघर्षाला सामोरं जावं लागतंय. सामाजिक स्वातंत्र्य देऊन आम्हाला सन्मानाने जगण्याची संधी द्यावी अशी भूमिका तृतीयपंथी कार्यकर्त्या सोनाली दळवी यांनी यावेळी मांडली. आजही उपजीविकेसाठी आम्हाला झगडावं लागतं. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो. उपजीविकेसाठी तृतीयपंथांना सिग्नलवर पैसे मागावे लागतात. तृतीयपंथी त्यांच्या अधिकारापासून वंचित आहेत ही खेदजनक बाब आहे. समलिंगी विवाहाला पाठिंबा देऊन काँग्रेस पक्षाने आमचा पहिला सन्मान केलाय. LGBTQ व्यक्तींना शिक्षण, रोजगाराच्या समान संधी मिळाव्यात समाजाने तिरस्काराने पाहण्यापेक्षा आम्हीही त्यांच्यातीलच आहोत हे समजून घ्यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष सातत्याने समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान करणारा पक्ष आहे. स्त्री पुरुष या भेदापलीकडे जाऊन LGBTQ घटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, त्यांना समाजात चांगली वागणूक मिळावी. तृतीयपंथीयांना काँग्रेसने संघटनेच्या कामातही सहभागी करून घेतलंय ही बदलाची सुरुवात आहे. यापुढेही त्यांचा वेळोवेळी सन्मान करत त्यांना योग्य संधी देण्यात येईल असं मत माजी आमदार मोहन जोशी यांनी यावेळी मांडलं. आजचा कार्यक्रम हा एक समाजाच्या सुधारणेच्या दृष्टीने एक फार महत्त्वाचा असा कार्यक्रमात एक पाऊल आम्ही उचललेलं आहे. LGBT जाणूया, त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांना सन्मान करूया. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आम्ही या ठिकाणी पुणे शहरातील हे जे वेगवेगळ्या LGBT समाजातील जे काही वर्ग आहेत 36 ह्याच्यामध्ये टोटल वेगवेगळे गट ह्याच्यामध्ये एकत्र येतात आणि यांना समाजामध्ये एक मानाचं स्थान मिळालं पाहिजे, त्यांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे त्याच्यामध्ये जे काही अधिकार आहेत, मूलभूत अधिकार आहेत, ते सुद्धा समाजाने त्यांना सन्मानाने दिले पाहिजेत. यासाठी आज काँग्रेस पक्षाने आदरणीय आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्या सेवा कर्तव्य त्याग या सप्ताहामध्ये आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. अतिशय चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. गेल्या 18 वर्ष आम्ही हा सप्ताह साजरा करीत असताना सातत्याने नवीन नवीन उपक्रम आम्ही या ठिकाणी हाती घेतो आणि समाजाला एक कशी दिशा देता येईल हाच आमचा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यक्रमाचा हेतू असतो.